प्रभाग क्रमांक 13 मध्ये नगरसेवक सुनील कामाठी यांच्या भांडवली निधीतून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा शुभारंभ उपस्थित नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रभाग क्रमांक 13 मध्ये सोयी सुविधा नव्हत्या, मात्र सुनील कामाठी हे नगरसेवक झाल्यापासून त्यांनी आपल्या प्रभागात विविध विकास कामांना प्राधान्य दिल्याचं दिसून आलं. त्यांनी महापालिकेत पाठपुरावा करून त्यांच्या 5 लाख रुपये भांडवली निधीतून वाडेकर घरापासून ते उस्मान सर घरापर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तयार केला. या रस्त्याचा शुभारंभ प्रभागातील ज्येष्ठ नागरिक तसंच नगरसेवक सुनील कामाठी यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रभागातील नागरिक आबिद शेख यांनी नगरसेवक सुनील कामाठी यांचे आभार मानले. लोकप्रिय नगरसेवक माननीय सुनील भाऊ कामाठी यांच्या निधीतून प्रभागात वेगवेगळे विविध कामं कुठलेही जातपात न बघता सर्व विकास कामं व्यवस्थित झालेले आहेत. आजच त्याचा अजून एक कार्यक्रम जे आहे प्रवीण यांच्या घरापासून शाबा सराच्या घरापर्यंत आज रोड एसपीडीकरणाचं काम चालू आहे. तर त्यानिमित्तानं मी प्रभागामधील सर्व नागरिकांतर्फे सुनील कामाठी तसेच सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांचं आभार व्यक्त करतो आणि त्याचा मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळात त्यांना आम्ही लोकप्रिय अजून म्हणजे आमदारकीला उभा राहावं अशी आमची अपेक्षा आहे. हे त्यांना शुभेच्छा देतो. नगरसेवक सुनील कामाठी यांनी प्रभागातील विविध विकास कामं करण्यात आली असून आणखी काही कामं शिल्लक आहेत, ती येत्या काही दिवसात पूर्ण करू अशी ग्वाही दिली. काम चालू आहे प्रवीण वाडेकर घर ते उस्मानसर घरापर्यंत 5 लाखाचा कॉमर्शियलीकरणचा रस्ता आहे. त्याचा उद्घाटन आमच्या गल्लीतील समाज बांधव मुस्लिम असते ज्येष्ठ मंडळी नागरिकांचे हस्ते हा कार्यक्रम उद्घाटन पूर्ण कार्यक्रमाची सिमेंट कॉन्क्रीट उद्घाटन प्रसंगी नगरसेवक सुनील कामाठी, राजू चौगुले, मल्लू पाटील, रंगनाथ पवार, भीमाशंकर पाटील, आबिद शेख, सुरेश येळणे, बंडू धोत्रे, मच्छिंद्र जाधव, नागनाथ घोडके, किशोर येळणे, जैनोद्दीन शेख, याहय्या जमादार, गुंडू चौगुले, संतोष जेडगे, प्रवीण वाडेकर, संजीव कुमार माने आदींची उपस्थिती होती.